कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सोळा जानेवारीपासून देशभरात प्रारंभ झाला पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना लस दिली जाते पहिल्या दिवशी म्हणजे सोळा जानेवारीला कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता पण त्यानंतर लसीकरणाला प्रतिसाद वाढतो आहे सोळा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत पाच दिवस लसीकरण झालं त्यातून जिल्ह्यातील एकूण तीन हजार पाचशे चार जणांनी लस घेतली आहे कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी भारतात लस उपलब्ध झाली आहे पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेली कोविशिल्ड आणि हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन अशा दोन्ही लसी सध्या उपलब्ध झाल्यात सोळा जानेवारीपासून राष्ट्रीय लसीकरणाला सुरुवात झाली कोल्हापूर जिल्ह्यात अकरा केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे एका केंद्रावर प्रतिदिन शंभर व्यक्तींना लस देण्याचं उद्दिष्ट आहे पहिल्या टप्प्यात डॉक्टर आरोग्य कर्मचारी आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका यांना लस दिली जाते लसीकरणाच्या पहिल्या दोन दिवसात अल्प प्रतिसाद मिळाला सोळा जानेवारीला उद्दिष्टापैकी बावन्न टक्के तर एकोणीस जानेवारीला केवळ एकोणपन्नास टक्के जणांनी लस घेतली लसीकरणानंतर फारसे दुष्परिणाम जाणवत नाहीत हे लक्षात आल्यानंतर डॉक्टर आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांकडून कोरोना लस घेण्याला प्रतिसाद मिळू लागलाय वीस जानेवारीला सत्तर टक्के बावीस जानेवारीला एकोणसत्तर टक्के तर तेवीस जानेवारीला उद्दिष्टापैकी सत्याहत्तर टक्के जणांनी लस घेतली सोळा जानेवारीपासून तेवीस जानेवारीपर्यंत एकूण पाच हजार पाचशे पन्नास लोकांनी लस घेण्याचं उद्दिष्ट होतं त्यापैकी तीन हजार पाचशे चार जणांनी लस घेतली एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची टक्केवारी वाढत असल्याचं दिसून येत